अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथे आयशरच्या धडकेत शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 7:45 दरम्यान घडली आहे। पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा पत्रकार शंकर भामरे हे आपल्या सायकलने मुलगी ज्ञानेश्वरी भामरे हिस बसस्टँडवर घेऊन जात असताना मागून येणाऱ्या आयशर क्रमांक MH23 AU 5582 या गाडीने जोरदार धडक दिली असता त्यात वडील शंकर भामरे व त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी रस्त्यावर फेकले गेले। यात ज्ञानेश्वरी हिचा जागीच मृत्यू झाला तर शंकर भामरे हे जखमी झाले आहेत। ज्ञानेश्वरी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता 5वीत शिकत होती। अपघातात मृत्यू झालेल्या ज्ञानेश्वरी ही आज जळगाव येथे स्वतः लिहिलेल्या कविता सादर करण्यासाठी कवी संमेलनात जात होती। तिला सोडण्यासाठी तिचे वडील शंकर भामरे जात असता आयशरने धडक दिल्याने त्यांच्यावर काळाने घाला घातला। धडक देणारा आयशर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने आयशर चालक सुनील ज्ञानदेव सोनवणे राहणार अंजनवाटी तालुका जिल्हा बीड या पहूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। ज्ञानेश्वरीच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली असून पहूर बस स्थानक परिसरात संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केला। सध्या सर्वत्र रस्त्याचे काम सुरू असून काम अपूर्ण अवस्थेत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे, त्याचाच बळी ज्ञानेश्वरी ठरली आहे। रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर असून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा भयंकर त्रास होत आहे। या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघातही दररोज होत आहे। या रस्त्याचे काम त्वरित व्हावे यासाठी अंत्यसंस्कार आटोपताच पहूर येथील सर्वपक्षीय नेत्यांनी व नागरिकांनी पहूर बस स्थानक परिसरात रस्ता रोको आंदोलन करून रस्त्याचे काम त्वरित करावे। दरम्यान रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तसेच अमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। शाळेत जात असताना या पुलावर गड्ड्यांमुळे जी दुःखद घटना घडली त्यामध्ये ज्ञानेश्वरला आपला जीव गमावा लागला, या गोष्टीची प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। वेळोवेळी पत्रकारांनी बातम्या देऊन सुद्धा या गोष्टी दखल घेतली गेली नाही। या ठिकाणी एक हमाल या ठिकाणी कोणते बॅरिकेड वगैरे न लावल्यामुळे वरतून पडून मृत्यूही पडला तर संप्रदायच अपघात झाले, पावसाळ्यामध्ये मोटरसायकलही स्लिप झाल्या। परंतु या ठिकाणी रस्ता वाहतूक आले या ठिकाणी कोणती या गोष्टी दखल घेत नाही आणि गावात सुद्धा वेळोवेळी या गोष्टी चर्चा होत असते। परंतु मित्रांनो, या ठिकाणी आता ज्ञानेश्वरीवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानुसार त्या ठिकाणी श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करण्यापेक्षा आपण या ठिकाणी समोर शासनाला याची दखल घेणे त्या ठिकाणी संस्थांच्या करू। एका गाडीवाल्याच्या धक्क्यामध्ये ती मुलगी सडकवर पडली आणि ती मागच्या मेंदूवर पडल्यामुळे गतप्राण झाली। या आता या रस्त्याचं 3-4 वर्षापासून काम चालू आहे। हे साधारण 4थी-5वी घटना आहे की त्या घटनेमध्ये या रस्ते सगळे रस्ते चालू करून दिले त्यांनी, सगळ्या रस्त्यांचं काम पूर्ण झालं, फक्त या पुलाचं आणि एक वाकोत ह्या पुलांचं काम अडकळीत ठेवलं। याचं कारण की काही ॲक्विजिशनचे कामं बाकी असल्यामुळे पहूर वाकोत पाळदी आणि नेरी ह्या 4 गावाचे कामं जिथल्या तिथे त्यांनी अपुऱ्या ठेवले। आपण मागच्या वेळेला सुद्धा आपले रवींद्र लाटे आणि आपला सोनार स्वतः यांनी पूर्ण गणेश बांद्रे यांनी पूर्ण व्हिडिओ कॅसेट देऊन ह्या पहूर गावात जाण्यासाठी किती त्रास होतो हे सर्व त्यावेळेस व्हिडिओच्या मार्फत महाशय जिल्हाधिकारी यांना दिले होते। या गोष्टीला 6 महिने झाले। मी सगळ्यांना विनंती करतो, आता तर काही आमचं सरकारनी राज्यात आणि देशात तुम्ही साधारण हे सगळी गोष्टी गिडकरी साहेबापर्यंत आणि गिरीश भाऊ मार्फत राज्यापर्यंत कळवा। मला तरी वाटतं तुम्ही कुठे कमी पडताय, त्याच्यामुळे हा सगळा घोळ होतोय। माझा तुमच्यावर आरोप आहे, तुम्ही या गोष्टीची हे केलं पाहिजे आणि आपलं शासन आहे जाऊन बसा, सगळी सत्ता तुमच्याकडे आहे आणि तुम्ही म्हणता रोडवाल्याला काय सांगता त्याला पैसे देत नाही साहेब। मी त्याला परवा ठेकेदाराला फोन केला, त्यांना पेमेंट भेटत नाही आहे, त्याची पेमेंटची व्यवस्था लक्षात त्याच्या अडी अडचणी समजून घ्या। कॉन्ट्रॅक्टर काही करून काम करणार नाही, त्याचं पेमेंटच भेटत नाही आहे। मी बोलले सांगा भरपूर आहे पण आज बोलले नका।
आपले नवीन ग्रामदार सदस्य महेश पाटील दोन शब्द होता सर्वांनी हिरहिरीनं भाग घेऊन काय आडी अडचणी त्या ठेकेदाराला बोलून त्याच्या समस्या जाणून घ्या आणि जर ठेकेदाराला पेमेंट मिळत नसेल तर आदरणीय गडकरी साहेब चांगले केंद्रीय मंत्री हे त्यांच्यापर्यंत तुमची बातमी झाल्याबरोबर चौथ्या दिवशी लाईन लाईन त्यांच्यापर्यंत कळवा याच्या अगोदर नागपूरपर्यंत 10 गावाला असा प्रश्न होता आदरणीय गडकरी साहेबांना माहिती जाता बरोबर ते इथे कामाची लाईन लागली अतिशय चांगले काम करणारे माहिती करून मिळाली अतिशय दुःख झालं कारण हे पाचवीतलं लेकरू शाळेत जात असताना विद्यार्थिनी ते 6 आणि 5 11 वर्षाचं मुलीचा जर जीव गेला या शासनाला इतकी काय घप लागलेली आहे हे शासन अतिशय निर्गठ्ठ मनाचं सोंग घेऊन काम करतंय या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे कारण हा ठेकेदार याला कारणीभूत शासन आहे ठेकेदाराची चूक असेल पण त्याच्यापेक्षा शासनाची चूक जास्त आहे तर कारण असं आहे की बाबा एवढ्या मोठ्या गावामध्ये मी इथे आल्यानंतर तिथे मोटरसायकलचा एक ॲक्सिडेंट झाला ते दोन लोक खाली म्हणजे दुखे पडल्याचे पण त्यांनी काहीतरी पुण्य केलं त्यांना तिथे आडवं आलं इथून आत असताना इथे सुद्धा एक मोटरसायकल पडली दोन लहान मुली मुस्लिम समाजाच्या होत्या त्या सुद्धा बचावल्या म्हणजे एवढं मोठं हे शासन अतिशय निर्गठ्ठपणाचं सोंग घेत आहे झोपीचं सोंग घेऊन हे जो लोकांचा जीव जातोय त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही तर ह्या शासनाचा आम्ही धिक्कार करतो असं जर परदेशाच्या आत नाही झालं साहेब तुम्ही सुद्धा एक जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही या तहसीलदारांना सांगा बीडीओंना सांगा आणि जर हे नाही झालं आमच्यासारखे सुद्धा इथे उपोषणाला बसू. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.